पेट्रोल चाचणी दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी नुपूर पाटील यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया। कुलाबा वांद्रे सिप्स या मेट्रो 3 मार्गिकेला अक्वा लाईन म्हणून संबोधण्यात आलेला आहे। खरं तर मुंबईला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याचं वैशिष्ट्य जपण्याचा या मेट्रो लाईनमध्ये प्रयत्न करण्यात येणार आहे। आपण मी सध्या या मेट्रो मध्ये आहे आणि आपण बघू शकत असणार तर अतिशय अद्ययावत अशा सुविधा या मेट्रोमध्ये करण्यात आलेल्या आहेत। उभे राहण्यासाठी हँडल्स देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक दरवाजाच्या बाजूला एक सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे, लावण्यात आलेला आहे, जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कुठल्याही पद्धतीने निर्माण होऊ नये। ही आपण स्क्रीन पाहिली तर येथून डेपो स्टेशन पासून ती दादर मेट्रो स्टेशन, सिद्धिविनायक, वरळी अशा पद्धतीने मार्गिका देण्यात आलेली आहे। विधान भवन ते कफ परेड इथपर्यंत ही मेट्रो धावणार आहे। खरं तर या मेट्रोमध्ये ट्विन ब्युटेड लो व्हायब्रेशन ट्रॅक हाय ॲक्टिवेशन या प्रणालीचा पहिल्यांदाच वापर करण्यात आलेला आहे। ही प्रणाली वापरली गेल्यामुळे या मेट्रोचं जे व्हायब्रेशन आहे ते कमी करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे। जर या मेट्रो लाईनमधून एका वेळी चोवीसशे प्रवासी हे प्रवास करू शकणार आहेत। त्याच पद्धतीने आपण जर ही सीटिंग अरेंजमेंट पाहिली तर अशा पद्धतीने अगदी कम्फर्टेबल बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। व्हेंटिलेशनसुद्धा अगदी कशा पद्धतीने होईल याचा देखील प्रयत्न या मेट्रोमध्ये करण्यात आलेला आहे। 1000 कोटी या प्रकल्पासाठी वाढवून देण्यात आलेले आहेत। मात्र आता लवकरच मुंबईकरांची प्रतीक्षासुद्धा संपणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवार सह नुपूर पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।